लग्न बसत्याची खरेदी करायची तर चला राहता शहरातील बालाजी होलसेल साडी डेपोला आजच भेट द्या। भव्य स्वतंत्र साडी आणि लग्नाच्या बस्ता करिता राहता शहरातील भव्य साडी शोरूम। विविध प्रकारच्या रंगीबिरंगी साड्या खरेदीचा आनंद घ्या। ठिकाण अनुसया कॉम्प्लेक्स डांगे शाळेसमोर राहता। मोबाइल नंबर 83 69 42 14 60 75 06 32 25 05। राहता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत 1,25,00,000 रुपयांचा कामाचा भूमिपूजन शुभारंभ सरपंच सुनीता सोपान कासार, उपसरपंच निलिमा राजेंद्र गाढवे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महसूल, दुग्ध विकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायत रांजणगाव खुर्द यांच्या पाठपुराव्यामुळे रांजणगाव खुर्दला 1,25,00,000 रुपये निधी मिळाला। जलजीवन मिशन भूमिपूजन व नवीन डीपी एमजीपी तसेच गाढवे गोरडे वस्ती रोडचं उद्घाटन दिनांक 10 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता संपन्न झालंय। या शुभारंभ प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुनीता कासार, उपसरपंच निलिमा गाढवे तसेच सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। तसेच जलजीवन विभागाचे वाघमारे यावेळी उपस्थित होते। ग्रामपंचायत रांजणगाव खुर्द आपल्या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व आपल्या जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नाने तसेच या कामी गावचे उपसरपंच सदस्य व आमचे मार्गदर्शक नेते या सर्वांचं सहकार्याने ही कामे आम्ही मार्गी लावत आहोत। जल जीवन मिशन अंतर्गत 1,25,00,000 कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली असून गावठाण फिल्डर डीपी त्या ठिकाणी बसवण्यात आलेली असून गावठाण फिल्डरची डीपी बसवल्यामुळे 24 तास त्या ठिकाणी लाईट मिळणार आहे। तसेच जलजीवन मिशन अंतर्गत 1,25,00,000 65,00,000 एरो फिल्टर त्या ठिकाणी बसवण्यात येईल। तो बसवल्यानंतर हर घर जल या युक्तीप्रमाणे प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी देण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील। 25-15 अंतर्गत नामदार साहेब यांच्या निधीतून बोर्डे गोर्डे वस्ती या रस्त्याचाही शुभारंभ झालेला असून तो रस्ताही लवकर पूर्ण करण्यात येईल। तसेच गावठाण अंतर्गत रस्त्याला पिव्हिंग ब्लॉक बसवण्यात येणार असून तेही कामाचे 8-10 दिवसात सुरुवात होणार आहे। तसेच आवटी वस्ती ते वाघवाले वस्ती याही रस्त्याचा लवकर शुभारंभ होणार आहे। त्या ठिकाणी आमचे सदस्य संतोष गाढवे वस्तीपर्यंत या रस्त्याचे काम होणार आहे। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर या ठिकाणी पिहुंग ब्लॉक व स्टेजचे काम याही कामाला मंजूर झालेलं असून तेही काम आपण लवकर सुरुवात करणार आहे। यापूर्वी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आजपर्यंत जवळजवळ 1,47,00,000 कामे झालेली असून जलजीवन मिशन हे सर्व कामं जर धरले कमीत कमी 2.5 कोटी रुपयाचे कामे रांजणगावात आलेले असून यापुढील काळातही ग्रामपंचायत रांजणगाव खुर्द आपल्या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व आपल्या जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नाने जल जीवन मिशन अंतर्गत
1,25,00,000 कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली असून गावठाण फिल्डर डीपी त्या ठिकाणी बसवण्यात आलेले असून गावठाण फिल्डरची डीपी बसवल्यामुळे 24 तास त्या ठिकाणी लाईट मिळणार आहे। तसेच जलजीवन मिशन अंतर्गत 1,25,00,000 65,00,000 एरो फिल्टर त्या ठिकाणी बसवण्यात येईल। तो बसवल्यानंतर हर घर जल या युक्तीप्रमाणे प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी देण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील।